अमावशेची रात्र होती. बाहेर वादळी पावसाने थैमान घातले होते. त्याळ्या काळ्या घट्ट अंधारात कल्पिता निघाली होती. पायवाटेवरच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला ठेचाळत तिची पावलं रक्तभंभाळ झाली होती. कशीबशी ती त्या डोंगरावरच्या कडेला येऊन पोचली. खाली खोल दरी होती. तिने आकाशाकडे पाहिलं. देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार तेवढ्यात तिला कुणीतरी मागे खेचले. एका दणकट हाताने तिला सावरले. तिने त्याच्या हाताला झटका दिला. तो ओरडला. ती तशी घाबरली. तिचा एक पाय दरीच्या कपारीमध्ये दगडाच्या फटीत अडकला. त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्याच्या बहुपाशात विसावली. क्षणभरात तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं. तिच्या अश्रूचा बांध फुटला, पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलगट टिपले. डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. वेडी आहेस का तू? काय करायला निघाली होतीस? तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. तो म्हणाला, फुटू दे तुझ्या अश्रूंचा बांध, तरच तुझ्या दुःखाचा निचरा होईल. त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला, खरोखरच हिने किती सहन केले आहे. डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता. लहानपणापासून एकाच चाळीत राहिलेले मित्र विशाल एका शाळेत एकाच वर्गात दोघे होते. ते दोघेही अभ्यासात हुशार. BSc पदवीपर्यंत शिक्षण दोघांनी बरोबर घेतले. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती, पण घरात वडीलधाऱ्या मंडळीसमोर तिचं काहीच चाललं नाही. तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईने तिचं लग्न उरकण्यात आलं. तिचा नवरा महेश तसा दिसायला चांगला होता, पण श्रीमंत बापाचा लाडावलेला मुलगा असल्यामुळे घराबाहेरच तो जास्त राहत होता. रात्री तो पिऊन यायचा, तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझूड करायचा. तिच्या आईवडिलांची परिस्थिती जेमतेम होती. ती सर्व मुकाट्याने सहन करत होती. तिला दोन लहान गोंडस एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा श्रेयश आणि मुलगी स्नेहा तिचे जीव की प्राण होते. घरात म्हातारे सासू सासरे माई व आबासाहेब, दोन धीर संजय व सुजय आणि एक ननंद आरती असे भरलेले संयुक्त कुटुंब तिचं होतं. घरची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. खानदानी श्रीमंती असल्यामुळे घरात कुणीच काम करत नव्हतं. माई व आबासाहेब एकाच खोलीत, तर संजय आणि सुजय दिवसभर घरात TV किंवा DJ तालावर नाचत राहायचे. तर आरती वेडसर असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळत पसारा करून ठेवायची. कल्पिता सोशिक होती, लाजरी बुजरी होती. लग्नाला जेमतेम 10 वर्ष झाली होती, पण परिस्थितीने तिला आता प्रौढ बनवलं होतं. दिवसभर घरातल्या कामाचा बोजा, तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे. महेश तर घरात नसायचाच, पण संजय सुजय आणि आरती तिला वेड्यातच काढायचे. रात्री महेश पिऊन आला की त्याच्यासमोर तिच्या चुका काढायचे. माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा यायचा, पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघेही थांबत नव्हते. दिवसामागून दिवस जात होते. आता तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं कल्पितेला वाटू लागलं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. एक दिवस रात्री अचानक माईंना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. महेशला आईविषयी जास्तच जिव्हाळा होता. आईच्या अचानक जाण्याने महेश अधिकच दुखाला व आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असं त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पितावर अधिकच राग काढू लागला. आईंच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही. तो कधी अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला. घरात दररोज कोण येतं, कोणते पदार्थ घरात शिजवले जातात, त्याच्या सततच्या पाळतीने कल्पिता वैतागली. त्यात संजय आणि सुजयने व आरतीने अधिकच भर टाकली आणि आता तर तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले. माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनी सुद्धा डोळे मिटले. आता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले. एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या युलूशा हाताने तिचे अश्रू पुसायचे. तिचं मन अनेकदा बंड करू लागलं, पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते. पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळेच आखून ठेवलं होतं. महेशच्या डोक्यात सैतानी कल्पना थैमान घालत होत्या. या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी शंका महेशच्या मनात उतरण्याचा काम महेश व त्याच्या भावांनी संजय व सुजय याने आणि आरतीने केले. एक दिवस असा उजळला. कल्पिता सकाळी लवकर उठून बाकीचं घरकाम आटपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती. तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती. याची संधी साधून महेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले, तर एका दिराने अंगावर
रॉकेल उचलली, दुसऱ्या काडे लावणार इतक्यात कल्पिता सावध झाली आणि तिचे महेशच्या हातांना जोरदार झटका दिला आणि घराच्या मागच्या दरवाज्यातून ती पळत सुटली. पाठलाग होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला. जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती लपली. अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती. घरी जीव तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. दिवस कसाबसा तिने काढला. सांजवेळी ती निघाली. ती पायी चालत होती पण तिला पाठीमागून कोणीतरी पाठलाग करत असल्याचे दिसले. आता अंधार गडद झाला होता. कोपऱ्यावरच्या खांबांना लटकलेल्या दिव्यांच्या आधाराने ती पायवाट चालत होती. तिच्यामागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्या जवळ पोचली. तो महेश होता. त्याने तिचा हात धरला आणि तिला म्हणाला, घरी चल. ती म्हणाली, सोडा मला. तिच्या नवऱ्याने त्याच्या विनवणीकडे तिने लक्ष दिले नाही. त्याने जोरात तिचा हात पिळला. मग मात्र ती चिडली. तिने त्याच्या हाताला जोराचा चावा घेतला. महेशचा हात रक्तबंबाळ झाला होता. कल्पिताने अंधाराचा फायदा घेत पळत सुटली. गावाबाहेरच्या खोल दरीकडे तिने मनाशी निश्चय केला होता. ती उडी घेणार. तेवढ्यात मजबूत हातांनी तिला मागे खेचले आणि सावरलं. ते हात होते विशालचे. विशालने तिला समजवलं की तुला जगायचं आहे, तुझ्या मुलांसाठी जगायचं आहे. तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली. त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम. विशालच्या रूपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार. पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघे बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे, पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्याही मनात होतं. अचानक कल्पिताचं लग्न ठरलं आणि झालंही. त्यावेळी मात्र विशालला हुरहुर वाटू लागली होती. तो एकाएकी पडला होता, पण अनेक चांगले स्थळ येऊन देखील त्याने लग्न केलं नाही. आज अचानक गावाच्या बाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला कल्पिता दिसली. भेदरलेल्या अवस्थेत तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं, पण डोळ्यामध्ये मात्र निस्वार्थ भाव होता मैत्रीचा. त्याने तिचा हात धरला आणि दोघेही निघाले एका वेगळ्या पाऊलवाटेकडे, जिथे थोड्या अंतरावर श्रेयश आणि स्नेहा त्यांची वाट पाहत होते. विशालने श्रेयश व स्नेहाला जवळ घेतलं. कल्पिताने विशालकडे बघितलं आणि दोघांची नजर एक झाली. ती लाजली. विशालने मुलासह तिला जवळ घेतलं. एका चौकोनी कुटुंबाला विशालचा आधार मिळाला. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन एखाद्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.